आणि आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे आणि त्यामुळे सातत्यानं गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेस पक्षाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये सर्व काँग्रेस आमदारांच्या वतीनं विरोधी पक्ष नेत्यांची निवड करण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आज पक्षातील सर्व नेत्यांची बैठक बोलावलेली आहे. दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीला आमदार खासदार नेते आणि उपनेते उपस्थित असतील. राष्ट्रवादीच्या फुटीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये उद्या होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीला मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांसह प्रमुख नेते उपस्थित असतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडणार आहे. मंत्रालयासमोरील A5 बंगला येथे अजित पवार यांचं नवं कार्यालय असणार आहे. शरद पवार आपल्यासाठी वडीलधारे असून त्यांनीच सांगितलंय की 2024 मध्ये पंतप्रधानपदी मोदी असतील आणि त्यामुळेच आपण ही भूमिका घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील माजी महिला नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यवतमाळमध्ये नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं नसल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झालं असून संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेमध्ये धडक दिली आणि बँक व्यवस्थापकाला धारेवर धरलं. 2 दिवसात पीक कर्जाचं वाटप न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. धुळे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात MIMचे आमदार फारुक शहा यांनी उपोषण सुरू केलंय. शहरातील कृत्रिम पाणी टंचाई, खड्डेमय रस्ते आणि विविध नागरी समस्यांवरून क्युमाईन क्लब समोर ते उपोषणाला बसलेले आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कर वसुली करणाऱ्या महापालिका प्रशासनानं जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. बोईसरमध्ये कंपनीला भीषण आग लागल्यानं खळबळ उडाली आहे. यात 3 कामगार जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आणि या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काही दिवसांपूर्वी स्वेच्छनिवृत्ती घेतली. विभागीय आयुक्त पदाचा चार्ज सोडला आणि यावेळी त्यांनी शासकीय गाडीतून घरी जाण्याऐवजी घरापर्यंत पायी जाणं पसंत केलं. वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेले सुनील केंद्रेकर निवृत्तीच्या दिवशी देखील या कृतीमुळे चर्चेत आले. लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या दवाखान्यामध्ये 4 कर्मचाऱ्यांना 16 गावातील रुग्णांना सेवा देण्याचा भार सहन करावा लागतो आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी करून देखील कुणीही प्रशासकीय अधिकारी दखल घेत नसल्याचा आरोप होतोय. राज्यात सोमवारपर्यंत 140.9 मिलीमीटर इतका पाऊस पडला असून तो सरासरी पर्जन्यमानाच्या 58.8% इतका आहे. तर खरीप हंगामातील सरासरी पेरणीचं क्षेत्र हे 142 लाख हेक्टर असून आतापर्यंत 9.46 लाख हेक्टरवर अर्थात 7% पेरणी झालेली आहे आणि भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस पडल्यास राज्यात पेरणीच्या कामाला वेग येईल. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये यावर्षी 522 धोकादायक इमारती असल्याची माहिती पालिकेनं दिलेली आहे. त्यामध्ये 61 इमारती राहण्यास योग्य नसल्याचं जाहीर करण्यात आलंय. 40 तासात अतिधोकादायक इमारती खाली न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता या इमारती पालिकेकडून खाली करण्यात येतील असा इशारा नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाची सदस्य सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पणन संचालकांनी ही सभा रद्द करण्याचे आदेश दिले असून ही सभा घेण्यात आली नाही आणि त्यामुळे बाजार समितीतील मार्गी लागणाऱ्या विकास कामांना खोब असला असून धोरणात्मक निर्णय रेंगाळलेले आहेत. सध्या किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. एपीएमसीमध्ये होणारी आवक कमी होते. सोमवारी घाऊक बाजारात प्रतिकिलो 20 रुपयांनी दरवाढ झाली असून घाऊकमध्ये 70 ते 80 रुपये तर किरकोळमध्ये 120 ते 125 रुपयांवर दर वधारलेले आहेत. यंदा टोमॅटो उत्पादन कमी असल्यानं पुढील कालावधीमध्ये दर आणखीनच गगनाला भिडणार आहे. आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या दरात वाढ झालेली आहे. लसूण, आले, वटाणा आणि फरसबी किरकोळ बाजारात 200 वर गेलेत. टोमॅटोचे दर देखील सातत्यानं वाढू लागलेले आहेत आणि याची झळ ग्राहकांना देखील बसते. किरकोळ बाजारात लसूण 200 ते 240, फरसबी 180 ते 200 रुपये तर वटाणा 160 ते 200 रुपये किलो दरानं विकला जातोय.
देशातील पहिला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प तयार करण्यात येतोय. सध्या बुलेट ट्रेनची कामं महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये वेगानं सुरू आहेत. गेल्या 6 महिन्यात गुजरातमधील 4थ्या नदी पुलाचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे. अहमदाबाद मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉरमध्ये एकूण 24 नदी पूल आहेत आणि त्यापैकी 20 गुजरातमध्ये आणि 4 महाराष्ट्रात बांधण्यात येणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी मुंबई महानगर क्षेत्रातील 11वी प्रवेशाची दुसरी यादी सोमवारी ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आली. मुंबईतील नामांकित महाविद्यालयातील कट ऑफ हे दुसऱ्या फेरीतही 90 पार गेलेले आहेत. विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉग इनमध्ये जाऊन कोणते कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले की नाही हे पाहता येणार आहे. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीतही प्रवेशासाठीच्या पात्रता गुणांचा टक्का चढा असल्याचं स्पष्ट झालंय. प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्ये 19,067 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून 8,109 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालंय. या फेरीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 5 जुलैपर्यंत महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी 12वीची पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून सुरू होणार आहे आणि या परीक्षेसाठीचं प्रवेश पत्र बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज सादर करण्यासाठी आणखी 4 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुक्रवार 7 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पावसाळी आजारांनी डोकं वर काढलं असून मुंबईमध्ये लेप्टोस्पायरोसिसमुळे एका 38 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान मलेरिया डेंग्यू आणि गॅस्ट्रोचे रुग्ण वाढत असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय. वाढते पावसाळी आजार रोखण्यासाठी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाकडून रॅपिड शोध मोहीम राबवली जाणार आहे आणि यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रुग्णांचा शोध घेऊन उपचार करण्यात येणार आहेत आणि यामुळे साथीच्या आजारांचा लवकरात लवकर शोध लागल्यानं वेळेमध्ये उपचार करणं शक्य होणार आहे. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेनं तब्बल 144 कोटी खर्च करून देखील खड्ड्यांचं प्रमाण कमी होत नसल्याचं समोर आलंय. 10 दिवसात रस्त्यांवर 182 खड्डे पडल्याच्या तक्रारी पालिकेकडे आलेल्या आहेत आणि त्यामुळे खड्ड्यांची वाढती समस्या रोखण्यासाठी दक्षता विभागाकडून यावर वॉच ठेवल्या जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2,000 रुपयांच्या नोटा मागे घेणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर बँकांमध्ये 23 मे पासून 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यात येत आहेत. आतापर्यंत 76% नोटा बँकेमध्ये परत करण्यात आल्याचा खुलासा आरबीआय कडून करण्यात आलाय. नवी मुंबईत गेल्या वर्षभरात कृषी मालाची विक्रमी निर्यात झाली असून यामध्ये बासमती तांदळाचा मोठा वाटा आहे. 2,23,00,000 टनाची उलाढाल झाली असून तांदूळ निर्यातीमध्ये जगात पहिला क्रमांक भारतानं कायम ठेवला आहे. अनेक देशात या तांदळाला मोठी मागणी सुद्धा आहे. मुंबईचं रुपडं पालटण्यासाठी पालिकेनं मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतलाय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिकेनं या प्रकल्पाला सुरुवात केली असून 1,196 कामांपैकी पालिकेनं 951 कामं पूर्ण केलेली आहेत. पुढील वर्षभरात 117 कोटींचा खर्च केला जाणार आहे. व्यवहार गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी अटींपेक्षा रद्द करता येईल असा निर्णय महारेरानं घेतलेला आहे. मे अखेरपर्यंत राज्यातून 88 प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचे प्रस्ताव आले होते आणि त्यानंतर आणखी 19 नवीन प्रस्ताव आले असून आता ही संख्या 107 इतकी झाली आहे. 88 प्रकल्पांच्या अनुषंगानं आक्षेप नोंदवण्याची मुदत 17 जूनपर्यंत होती, ती मुदत आता 7 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय महारेरानं घेतलाय. ठाणे प्रादेशिक रुग्णालयामध्ये मनोरुग्णातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झालेल्या आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून वर्ग 4 पदांच्या भरती कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. 35% पदं रिक्त असल्यानं रुग्णसेवेमध्ये अडचण निर्माण होते. महावितरणाच्या ऑनलाईन वीज बिल भरण्यास राज्यातील तब्बल 65% ग्राहकांनी पसंती दिलेली आहे. त्यामध्ये पुणे परिमंडळानं प्रथम क्रमांक पटकावला असून तब्बल 22,00,000 ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरण्याला पसंती दिली आहे. समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला लागलेल्या आगीमध्ये एक्झिट डोअर उघडलेच नसल्यामुळे आरटीओनं हे आता गंभीरपणे घेतलेलं आहे. एंट्री पॉईंटवरच आता वायुपथकाला 24/7 तैनात करून डोअरची प्रत्यक्ष तपासणी केली जाते. शिवाय वाहनाची कागदपत्र टायर सुस्थितीमध्ये असल्यावरच पुढील प्रवासाला परवानगी देत आहे. मुंबईमध्ये ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. कस्टम विभागानं तब्बल 2.25 किलो कोकेन जप्त केलेला आहे. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 18 कोटींच्या घरात आहे. अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्यासह 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. तक्रारदार तरुणी आपल्या मित्रमैत्रिणींसह मामला परिसरात फिरायला गेली होती आणि त्यावेळी मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या 5 जणांनी दारू पिऊन या मुलीची छेड काढली. मुलीच्या तक्रारीनंतर अटकेची कारवाई करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील बंडखोरीनंतर अजित पवारांसह नऊ आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलं. यानंतर आता अजित पवारांनी मोठी खेळी केली आहे. शरद पवारांनी केलेल्या कारवाईला अजित पवारांकडून प्रत्युत्तर आलंय. यानुसार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर एक दिवसाआधीच कारवाई झाल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असल्याचं सांगत अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीला आक्षेप घेतलाय. राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबत असून पक्षाच्या विकासासाठी आम्ही काम करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. अजित पवार यांनी ज्या नियुक्त्या केल्या त्या कायदेशीर आहेत का असा प्रश्न आता जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय. शरद पवारांना अध्यक्ष मानता असं तुम्हीच सांगितलं, मग त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर केलेली कारवाई मान्य करणार का असाही प्रश्न आव्हाडांनी विचारलाय. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. मात्र या दोन्ही नेत्यांनी बंडखोरी केल्यानं पक्षानं त्यांच्यावर कारवाई केली आहे. या दोन्ही नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीमधून काढून टाकण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली. विधानसभा विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी काही अटी आणि शर्ती असतात, त्याबरोबरच संख्याबळ महत्वाचं असतं अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. कुणाचं संख्याबळ जास्त आहे याची शहानिशा करूनच विधानसभा विरोधी पक्षनेता निवडला जाईल असं ते म्हटले. मी तुमच्यासोबत राहेन असा शब्द अजित पवारांना दिल्यानं मी मागे फिरलो नाही असं स्पष्टीकरण चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी दिलेलं आहे. काळजावर दगड ठेवून मी हा निर्णय घेतल्याचं ते म्हटले. अकोला विधानसभेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे सध्या तटस्थ भूमिकेमध्ये असल्याची माहिती मिळते. रविवारी झालेल्या शपथविधीमध्ये डॉक्टर लहामटे राजभवनामध्ये उपस्थित होते आणि मंगळवारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हिंगोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चंद्रकांत नवघरे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलंय. ज्या लोकांमुळे मी आमदार झालो त्यांच्यासोबतच मी राहणार असं ते म्हटले. रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात लातूरच्या उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांचीही कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे. आज लातूरमध्ये बनसोडे यांचं बॅनर झळकले असून त्यावर शरद पवारांचा फोटो असल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शरद पवारांसोबतच असल्याचं जाहीर करण्यात आलंय. सुमनताई पाटील, मानवसिंग राव नाईक आणि अरुण लाड यांनी पत्रकार परिषद घेत पवारांच्या मागे ठामपणे उभं राहणार असल्याचं जाहीर केलंय. परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन आम्ही सर्व शरद पवार यांच्यासोबत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी आणि राष्ट्रवादीतील आजी माजी आमदार पदाधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीच्या वतीनं शरद पवार यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आलेले आहेत. विद्यार्थी शाळा सोडून गेला म्हणून शाळा बंद होत नसते असा टोला यातून लगावण्यात आलाय. पुणे ग्रामीण भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी फडणवीसांना पत्राद्वारे प्रश्न विचारलेले आहेत. कालचा शपथविधी भाजपची की राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार, मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठवंतांची जिरणार नाही ना असे सवाल त्यांनी विचारले. नागपूरनंतर आता बारामतीमध्ये देखील देवेंद्र फडणवीसांचा चाणक्य असा उल्लेख केलेला फलक झळकल्याचं पाहायला मिळालं. बारामती नगर परिषदेसमोर हा फलक लावण्यात आलाय. त्याच्या बरोबरीनं अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचे फलक लावले. शरद पवार यांनी जे पेरलं तेच उगवलं अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलेली आहे. तर सत्तेमध्ये बसायचं होतं तर राजीनामा देऊन पुन्हा बसणं गरजेचं होतं, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वेड्यात काढायचं काम सत्ताधारी करत असल्याची टीका महाजन यांनी केली. कालच्या शपथविधीवेळी शिंदेगट खुश नव्हता असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय. तर जे पायऱ्यांवर उभे राहून आमच्यासोबत 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत होते तेच आज मंत्रिपदाची शपथ घेत आहेत, हे लोकांना पटलेलं नाही असंही ते म्हटलेत. एकंदरीतच रोहित पवार देखील या घटनेवर नाराज असल्याचं दिसतंय. हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शरद पवार यांच्यासोबत एकमुखी असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, यात हा निर्णय घेण्यात आला. अजित पवार आमच्यात आल्यानं आमची ताकद कमी होणार नाही, उलट शिंदे फडणवीसांची ताकद वाढेल असं मत वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी व्यक्त केलंय. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय महानाट्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. मेरे पीछे भी ईडी लगा दे, मुझको भी तो मंत्री बना दे असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये उपजिल्हा रुग्णालय बनावं या मागणीसाठी मुंडन आंदोलन करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी प्रलंबित असून त्यावर कार्यवाहीची मागणी होती. धुळ्यातील एमआयएमचे आमदार फारुख शेख यांनी उपोषण सुरू केलंय. धुळे शहरातील कृत्रिम पाणी टंचाई, खड्डेमय रस्ते आणि विविध नागरी समस्यांविरोधात हे आंदोलन केलं जात आहे.
जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सामान्य नागरिकांनी त्याला भरघोस पाठिंबा दर्शवलाय. सोलापूर शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. अचानक जोरदार पडणाऱ्या पावसामुळे रूपा भवानी मंदिर नाला तुडुंब भरल्याचं दिसून आलं. सावंतवाडी बेळगाव रोडवरील नागरतास धबधबा प्रवाहित झालेला आहे. उंच टेकडीवरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचं पावसाळ्यातील खास आकर्षण बनलाय. खारघरच्या पांडव कड्यावर बंदी असूनही पर्यटकांची गर्दी दिसून येते. मात्र चोरून जाणाऱ्या पर्यटकांवर कारवाई होणार असा इशारा पोलिसांनी दिलाय. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील नवीन रस्त्याला तडे गेलेले आहेत. घाटातील डोंगराच्या बाजूला टाकलेला मातीचा भराव मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे रस्त्याच्या कॉन्क्रीटला तडे गेल्याचं दिसून आलंय. पावसाचा जोर घाटातील माती अधिक खचण्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि सद्यस्थितीमध्ये परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते. खेडच्या रघुवीर घाटात तलावात पोहताना पर्यटकाचा बुडून मृत्यू झालाय. खेडमधील वेरळ गावातला हा तरुण मित्रांसोबत घाटात गेला होता आणि त्यावेळी ही दुर्घटना झाली. खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. नदीची पाणी पातळी इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीच्या दिशेनं जात असल्याचं दिसून आलेलं आहे. जगबुडीची आताची पातळी 6.40 मीटर असून धोक्याची पातळी 7 मीटर इतकी आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सांगलीमध्ये बेंदूर सणासाठी बाजारपेठा सजल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या बैलजोडीला सजवण्यासाठी शेतकऱ्यांनी साहित्य खरेदीला सुरुवात केली आहे. यात लहानग्यांचा उत्साह देखील दिसून येतोय. नंदुरबार शहरातल्या बागवान गल्ली परिसरातील टिपू सुलतान चौक या फलकावरून वादाला तोंड फुटलंय. भाजपनं हा फलक तात्काळ काढण्याची मागणी केली आहे. तसं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरातील सोयगावसह तालुक्यात पावसानं 22 दिवसांपासून दांडी मारली होती आणि यामुळे तालुक्यातील खरीपाची स्थिती चिंताजनक होती. ग्रामस्थांनी धोंडी धोंडी पाणी दे असं सांगत पावसाला साखळं घातलं होतं आणि ते पूर्ण झालं असून दमदार पावसानं हजेरी लावली. डोंबिवलीतील भोपटच्या खासगी शाळेमध्ये भाजप महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. भाजप कार्यकर्ता आणि शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. शाळा प्रशासन स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देत नसल्याचा आरोप होतोय. उघड्या डीपी बॉक्समध्ये विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपाऱ्यामध्ये घडलेली आहे. विजेचा धक्का बसतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शेतजमिनीच्या वादातून दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या केल्याची घटना शहापूरच्या सरलांबे गावामध्ये घडलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातून 81 वर्षांचे रुग्ण गायब झाल्याची माहिती मिळते. रविवारी रात्री त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि आयसीयूमध्ये थांबण्याची परवानगी नसल्यानं कुटुंबीय थांबले नाहीत. काल दुपारी त्यांची मुलगी डब्बा घेऊन आली असता ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.